ती म्हणाली मी असं ऐकलंय की कि भिक्षुक कित्येक घरांमध्ये निवारा शोधतायत तुम्ही माझ्या घरी येऊन का राहत नाही गौतम बुद्ध म्हणाले जर त्या इतक्या आपुलकीने तुला बोलावत असतील तर तू गेलं पाहिजेस ते पाहून लोक म्हणाले अरे हा तर भ्रष्ट झाला <laughs> गौतम बुद्ध आपल्या मोठ्या शिष्यांसोबत सतत फिरतीवर असत म्हणून त्यांनी एक नियम घालून दिला की पावसाळ्याचे अडीच महिने त्यांनी एकाच ठिकाणी राहावं इतर वेळी संन्याशी आणि भिक्षूंसाठी नियम होता की त्यांनी दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस एकाच ठिकाणी राहू नये साधारणत भिक्षूंना अनेक घरांमध्ये प्रवेश दिला जायचा म्हणून त्यांनी असा नियम बनवला की दोन दिवसांपेक्षा जास्त एका घरात राहू नये नाहीतर त्या घरमालकावर जास्त ओझ होईल दहा जणांना ते आसरा देत आहेत तुम्ही तिथं महिनाभर थांबू नये फक्त दोन दिवस खरं तर एकच दिवस असायला हवा पण दोन दिवस ठीक आहे कारण इतकं लांब चालत आलं आहात थोडी विश्रांती मिळायलाच हवी पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ते म्हणाले की दोन ते अडीच महिने तुम्ही एकाच ठिकाणी राहू शकता कारण त्या प्रदेशात जंगलामार्गे प्रवास करणं पावसाळ्याच्या दिवसात कठीण जाऊ शकतं आणि कित्येकांचा जीवही जाऊ शकतो म्हणून अशावेळी ते एका मोठ्या शहरात थांबत असत आणि तिथल्या अनेक घरांमध्ये त्यांची राहण्याची सोय होई तर भिक्षुक लोकांकडून भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले गौतम बुद्धांचे मोठे बंधू ज्यांना भिक्षू होण्यापूर्वी आनंद किंवा आनंद तीर्थनामाने ओळखलं जायचं ते भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले त्या शहरात एक वेश्या होती तिनं त्यांना भिक्षा दिली आणि त्यांच्याकडे पाहिलं उंच पुरा देखणा तरुण ती म्हणाली मी असं ऐकलंय की भिक्षू अनेक घरांमध्ये निवारा शोधतायत तुम्ही माझ्या घरी येऊन का राहत नाही आनंद म्हणाले माझी काहीच हरकत नाहीये पण मला बुद्धांना विचारावं लागेल की मी कुठे राहावं तेव्हा ती चेष्टा करत म्हणाली ओ गुरुंची परवानगी लागते विचारा जाऊन बघू काय म्हणतायेत ते मग आनंद दिवसभराची भिक्षा घेऊन परतले गौतम बुद्ध बसले होते ती त्यांनी ते त्यांच्या चरणी ठेवली प्रत्येक भिक्षूला कुठेही गेलं तरी आपलं अन्न आणि निवाराची सोय स्वतःच करायची होती तेव्हा आनंदांनी बुद्धांना विचारलं एक बाई मला राहायला बोलावते मी तिच्या घरी राहू का बुद्ध म्हणाले ती तुला इतकी आपुलकीने बोलावते तर तू तिथे जाऊन राहिलं पाहिजे तिथे बसलेले शहरातले लोक म्हणाले काय एक संन्याशी वेश्येच्या घरी जाऊन राहणार पुरे झाला हा आध्यात्मिक मार्ग भ्रष्ट झालेला आहे बुद्धांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले तुम्ही इतके चिंतित का आहे ती बाई त्याला आमंत्रित करते त्याला तिथे राहू द्या काय अडचण आहे ते, ते सर्वजण उठून उभे राहून आरडाओरड करू लागले बुद्ध म्हणाले थांबा मी अध्यात्माच्या या मार्गावर आहे कारण मला हा जगण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग वाटतो आता तुम्ही मला सांगता आहात की त्या बाईचे मार्ग माझ्या मार्गांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे हे जर खरं असेल तर मीही तिकडे जाऊन राहीन मी इथे कारण मला हा जगण्याचा सर्वात विलक्षण आणि शक्तिशाली मार्ग वाटतो जर तुम्हाला वाटत असेल की तिचा मार्ग माझ्याही पेक्षा श्रेष्ठ आहे तर मला सुद्धा तिथंच गेलं पाहिजे कारण जर तुम्ही सत्याचे खरे शोधक असाल तर तुम्ही असंच असलं पाहिजे जर तुम्हाला काहीतरी अधिक श्रेष्ठ सापडलं असेल तर तुम्ही तिथे गेलं पाहिजे मग लोक उरडू लागले काही जण अर्थातच निघून गेले <laughs> मग आनंद गेले आणि तिच्यासोबत राहू लागले पावसाळ्याचे दिवस होते पावसामुळे थंडी होती आनंद यांनी पातळ वस्त्र नेसलेलं होतं म्हणून तिनं त्यांना एक चांगलं रेशमी वस्त्र दिलं त्यांनी ते घातलं ते पाहून लोक म्हणाले बघा हा तर गेला तिनं छान स्वयंपाक केला आणि त्यांना जेऊ घातलं ते जेवले त्यानंतर संध्याकाळी तिनं त्यांच्यासाठी नृत्यही केलं अगदी लक्षपूर्वक त्यांनी तिचं ते नृत्य पाहिलं अगदी बारकाई ना जेव्हा लोकांनी ते संगीत ऐकलं ते म्हणाले आता तर संपलं दिवस असेच जात राहिले जेव्हा पावसाळा संपला तिथून निघण्याची वेळ झाली तेव्हा आनंद बुद्धांकडे आले ते एक महिला संन्याशीला सोबत घेऊन <laughs> तर सत्याच्या मार्गावर असण्यात नेहमीच सामर्थ्य होता पण अनेक वेळा ते उंच स्थानी पोचून सुद्धा समाजात कधीच मुख्यधारा बनला नाही मी बघतोय की आज आपली लोकांशी संवाद साधण्याची क्षमता इतकी वाढली आहे तंत्रज्ञानाच्या मदतीनं तेव्हा माणसातली इच्छा उपजत उत्कट इच्छा सत्याचा शोध घेण्याची ही काही निव्वळ शिकवलेली गोष्ट नाहीये ही काही अशी गोष्ट नाहीये जी लोकांना शिकवावी लागते की तुम्ही सत्य शोधलं पाहिजे हा स्वभावच आहे मानवी बुद्धीचा जे काही सर्वोच्च आहे त्याचा शोध घेणं जर तुम्हाला पर्याय दिला कोणत्याही व्यक्तीला जर पर्याय निवडायला दिला इथं राहायचंय का तिथं तर ते नेहमीच म्हणतील मला तिथं राहायचंय आता भले ते इथं अडकले असतील पण इच्छा नेहमी सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्याचीच असते फक्त इतकंच की आपल्याला त्यांना दाखवायला हवं की दारूपेक्षाही उच्च कोटीची नशा उपलब्ध आहे ड्रग्स पेक्षा ही अधिक प्रभावी नशा आहे आयुष्यात वेगवेगळी सोंग करण्यापेक्षा अधिक उत्तम गोष्टी आहेत इतरांपेक्षा वरचड होण्यापेक्षा अधिक प्रभावी गोष्टी आहेत आपल्याला फक्त हे त्यांना दाखवून द्यायची गरज आहे त्यांना हे समजण्याची गरज आहे की तल्लीन होण्याची उत्तम साधन आहे अनंत काळापासून अनेक ऋषी संत योगी गुरु शतकानुशतके हे सांगत आलेत पण मी म्हटल्याप्रमाणे ती अगदी सौम्य माणसं होती त्यांच्याकडे माझ्यासारखा आवाज नव्हता <laughs> त्यांच्याजवळ मायक्रोफोन नव्हता <laughs> त्यांच्याजवळ अशी साधनं नव्हती की ज्याद्वारे ते दूरवर असलेल्या कुणाशी तरी बोलू शकतील ते फक्त इथल्याच लोकांशी बोलू शकत होते असं असूनही त्यांनी प्रचंड कार्य केलं त्या काळानुरूप कित्येकांनी प्रचंड विलक्षण कार्य केली केवळ कृपा आणि शक्तीच्या सामर्थ्यानं अवतीभोवतीच्या लाखो लोकांचं परिवर्तन घडवून आणलं आसपासच्या लाखो लोकांना सत्याच्या मार्गावर चालायला शिकवलं सत्याचं चा सामर्थ्य दाखवून दिलं पण आता वेळ आली आहे की लोकांशी संवाद साधण्याची आपली क्षमता इतकी वाढली आहे की सत्य आपण प्रत्येक घरात पोचवू शकतो प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात सत्याचा अंकुर फुलवू शकतो यापूर्वी कधीच शक्य नव्हतं तंत्रज्ञानानं आपल्याला ही संधी प्रदान केली आहे मला वाटतं ही सर्वात उत्तम वेळ आहे सत्य समाजात मुख्य प्रवाह बनवण्याची सत्याचा मार्ग धरण्याची सत्याची अभिलाषा बाळगण्याची सत्याचा शोध घेण्याची ही या ग्रहावरची सर्वात मोठी शक्ती आहे कारण आपल्याकडे अशी साधने आहेत की जी यापूर्वी कुणाकडेच नव्हती हो